आज पहा अगदी दिवसभर आपण जर पाहिलं तर चार षटकांचे सामने अगदी वेळेत तिथे संपन्न केलेत आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल संपूर्ण आयोजन टीमचं स्त्री ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सौंदर्य आणि एकोणतीसवा क्रीडा महोत्सव साजरी केला जातोय म्हणजेच जा एकोणतीस वर्षाचा हा अनुभव आज पूर्णपणे पणाला लावून ज्या पद्धतीने मंडळाने काम केलंय स्पर्धा खूप चांगली राहिली पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल मॅच शेवटचे आहे आणि दोन तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत एका बाजूला टॉसमध्ये आपण ऐकलं की रामेगर टीम नेहमी दावेदार राहिले पारितोषिकांची परंतु या सीझनमध्ये ज्या पद्धतीने बॅकफुटला गेला आहे संघ परंतु इथून पुढे राहिलेल्या संघा स्पर्धेमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला जाईल टीमच्या कॅप्टनने ऋतिकने सांगितलं आहे आणि ही मॅच जिंकावी लागेल या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जीवन ठेवण्यासाठी पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय रोहित कदम बॅटिंग साठी सज्ज होतील पॉवर प्लेचा पहिला बॉल हो बॅकफूटला गेले आणि तदनंतर जागा बनून ओवर द कवर खेळलेला हा दर्शनीय स्ट्रोक हिटमॅन रोहित कदमच्या बॅटमधून आलेला हा शानदार स्ट्रोक रन्स मिळतील चार चौकार अगदी परफेक्ट टायमिंग जुळून आलं पहा टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा बॉल खाली राहिला बॅकफुटला गेले आपलं वेट ट्रान्सफर केलं आणि तदनंतर अगदी मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड ऑफ द बॅट म्हणालाही काय हरकत नाही हो इथे महा बॉलला सोडून दिले कारण टप्पा पडल्यानंतर ले थोडासा लेग बा बाहेर बॉल जाईल असं कुठेतरी रोहितला वाटलं आणि ह्या बॉलला सोडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होताना पाहायला मिळाला एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय पहा एक तेरी तो एक मेरी चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये इथे खराब आहे दुसऱ्या बॉलवरती मात्र वाईट बॉल येतोय राहुल से बॉलिंग करतोय बॅटिंग मध्ये तुम्ही पाहताय जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे रोहित आणि विकास विकास कदम हे नाव सातत्यपूर्व चर्चेत राहिले कारण के एस के क्रीडा प्रतिष्ठानचं नेतृत्व आज आपण पाहतोय की रामेगर गाव आणि विकास कदम यांच्या माध्यमातून केलं जात आहे अध्यक्ष आहेत या केस के क्रीडा प्रतिष्ठानचं आणि एक चांगली कामगिरी राहिली या संपूर्ण सीझनमध्ये मध्ये एक चांगल्या स्पर्धा देण्याचं सा काम सातत्यपूर्व आहे के एस के क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि ही स्पर्धेनं खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतलंय ज्ञानेश्वरी चषक दोन हजार तेवीस फुलटॉस बॉल याला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला क्षेत्रक्षक लांबून पळ पळत जातील फील्ड करतील तोपर्यंत तो मात्र एक रन्स कम्प्लीट केली जाईल क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच सातत्यपूर्व चांगलं प्रदर्शन करावं लागतं इथे मागच्या मॅचमध्ये तुम्ही चांगला खेळलात म्हणून तुम्ही चालू असणाऱ्या मॅचमध्ये खेळ खेळाल हे सांगता येत नाही हा खेळच असा आहे वेळोवेळी बदली होणारा खेळ म्हणजे क्रिकेट विकास कदम स्ट्राईक एंडला लेग साईडला बॉल ला फ्लिक केलं विकेटला तिथे मात्र फिल्ड करतील तोपर्यंत तो मात्र एक कंप्लीट केली जाते दुक्का रन आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते धावसंख्या एकूण स्कोअर बोर्ड ती लागते सात धावा सेव्हन रन्स ऑन अ बोर्ड पहिलं षटक आहे चार षटकांचा खेळ आहे धमाकेदार सुरुवात पहिल्या बॉलवरती झाले परंतु तदनंतर थोडासा ब्रेक लावला इनिंगला बॉल खराब बॉल इथे लेग साइड ला फ्लिक केलाय पंचांचा इशारा येतोय नो बॉल बिमरचा नो बॉल असेल आणि नक्कीच इथे आलेला हा चौकार आणि नो बॉल पाच धावा देऊन गेलाय चांगली बॉलिंग केली होती आणि त्यानंतर आलेला हा खराब बॉल धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोर लागते बारा धावा स्कोरवरती लागतात षटक क्रमांक एक आहे या मॅच मध्ये राहुल बातोसे निघालाय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टो एंड लागतोय एं, एं आणि इथे एक रन मात्र कंप्लीट केली जाईल स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व तुम्हाला चांगले रन्स बनवायचे असतील किंवा तुमची इनिंग बिल्ड करायची असेल तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि ते मैदानाच्या आतमध्ये हे दोन बॅट्समन तुम्हाला करताना पाहायला मिळत आहेत चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय ओहो इथे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडसा बॉलला पाठीमाग घेतले आणि त्याचबरोबर आदरणीय संकेतदादा यादव यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतय आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दा दादा यादव वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आमच्या संपूर्ण श्री ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि के एस के परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बॉलिंग मार्कवरती विजय शिंदे यांना आमंत्रित केलं आहे शेलार आहेत शेलार मामा त्यामधलेच हे शेलार आहेत आता मात्र बॉलिंग मार्कवरती अकल्प टीम एक चांगली टीम आहे आदर्श संघ आहे या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले प्राईज एक मारले त्यांनी म्हणजे चांगली ज्या पद्धतीने काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ हा राहिला होता बॅकफुटला गेले इथे मात्र कवर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक तैनात आहेत ता, प्रोटेक्शन आहे एक रन मात्र कंप्लीट केली जाईल मोठे स्ट्रोक खेळले जातील का कारण धावसंख्या तुम्हाला मोठी ठेवावी लागेल कारण राहुल आणि कंपनी जर पाहिली तर बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे टीम शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय बॅकफुटला गेले कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून अगदी बॉल ला सी सीमारेशी पलीकडे विकास कदमच्या बॅट मधून आलेला हा सनसनीत चौकार तर नक्कीच या ठिकाणी एक मुख्य उपस्थिती आम्हाला या ठिकाणी हजेरी लावते साई लाला साई लिला कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा राजेश शिवराम संगपाण यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होईल आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस वळण घेतोय साई लिला ची सर्व्हिस सर्व आदरणीय राजेश शिवराम संगपाळ यांचं आगमन होते मनापासून या ठिकाणी स्पर्धेनिमित्त सरसे स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही युट्यूब सौजन्य आपल्याला लाभले आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चर्चेत राहते कारणाने म्हणजे ओमसाई एमटीसी लाईव्हचं जे कव्हरेज आहे आणि त्याचं महत्वपूर्ण सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आहे इथे मात्र स्विंग एन एमेस जोरकास बॅट फिरवली होती परंतु तुम्हाला बॉलच्या रेंजमध्ये पोचावं लागेल बॉलच्या टप्प्यापर्यंत ला पोहोचवावं लागेल टप्प्यात आला कार्यक्रम झाला समजायचं त्यासाठी तुम्हाला अगदी बॉलच्या टप्प्यामध्ये यावं लागेल लाईनमध्ये यावं लागेल त्यानंतर तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकता पुढचा बॉल इथे मात्र टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम आम्ही करतोच हे दाखवताना हिटमॅन रोहित कदमच्या बॅटमधून आलाय हाय हँडसम षटकार श्री ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे विद्यमान सचिव श्री ज्ञानेश्वर शिवराम जाधव यांचं आगमन होतंय मनापासून हार्दिक स्वागत हे सर्वच या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी क्रीडा सांस्कृतिक मंडळाला गेली एकोणतीस वर्ष चांगलं काम या ठिकाणी करत असताना आपण पाहिले धावसंख्या एकूण स्कोर बरोबर ती लागले पंचवीस धावा ट्वेंटी षट क्रमांक दोन इथे समाप्त झाले साडेबाराची सरासरी राखले संघाने बारा पॉईंट पन्नाच्या सरासरीने आपण जर विचार केला ना तर पन्नास धावा स्कोर लागतील एक चांगला स्कोर होऊ शकतो नेक्स्ट बॉल बॉलर विकास बॉलर आहेत विकास आणि त्यावरती विकास यांनी आक्रमण केले अगदी स्क्वेअर लेगला क्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहेत आणि टिप लायचे विकेट क्रमांक एक धक्का क्रमांक एक अध्यक्ष इन टू द पवेलिन तर नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतात रितिक कॅप्टन आहेत टीमचे आज मात्र ही नैया पार करावी लागेल कारण मॅच महत्वपूर्ण आहे इथे जिंकाल तर स्पर्धेमध्ये राहाल इथे हाराल तर मात्र तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत पुढचा बॉल स्ट्रोक चांगला खेळला एक्स्ट्रा कव्हरला जागा बनून गॅपमध्ये स्ट्रोक खेळल्यानंतर बॉल मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही बॉल मात्र सर 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 चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर घनकणीत दणदणीत शानदार स्ट्रोक हृतिकच्या बॅट मधून हा आलेला चौकार चांगली बॅटिंग करावी लागेल आल्यानंतर आपले हात खोललेत पहा एक टेक्निकल आणि प्रॉपर टायमिंगचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला बॅकफुटला गेल्यानंतर थोडीशी जागा बनवून खेळलेला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक कुठेही जाऊ नका ची बॅट बोलते ला स्ट्रोक एक्स्ट्रा ठोकलाय ला, बॅटिंग अगदी पुस्तकी फटका तुम्हाला पाहायला मिळाला ज्या पद्धतीने आपलं पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केल्यानंतर अगदी ज्या पद्धतीने त्याचा फुटवर्क आपण पाहिला आणि अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह देखना कव्हर ड्राईव्ह मिळाला दोन दोन बॉल चौकार आलेत या बॉलला अगदी सोडून दिले खूप बाहेर जाणारा बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या चौतीस धावा स्कोर उडती लागले आता मात्र रामेगर संघ फॉर्म मध्ये आलाय निर्णय बदली केलाय नो बॉलचा इशारा दिलाय कारण अगदी विकेटच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय एक चांगलं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि कौतुक करावं लागेल बॅट्समन हृतिक याही बॉलवरती निर्णय आमच्यापर्यंत येतोय वाईट बॉल म्हणजे फ्रीट कंटिन्यू असेल आता मात्र हृतिकच्या खांद्यावरती जबाबदारी दिल्यानंतर त्याची बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये बहरताना पाहायला मिळते चांगली बॅटिंग करतोय दोन चौकार आले फ्री बॉल आहे या बॉलवरती धमाका होईल का, का मैदानाच्या आतमध्ये हो लेग साइड ला क्लिक करण्याचा प्रयत्न केलाय पंचांचा निर्णय कोणताही नसेल कारण मित्रांनो आहे फ्रीट उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल फ्री हिट कारण तो फ्री हिट होता आणि त्याच्यावरती कोणताही निर्णय येणार नाही अपेक्षित ये होत अगदी बॉलरने अपील केली होती विकास बॉलिंग करतोय अगदी शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये सॉरी दोन बॉल आहेत अजून इथे अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय ऑन साईडला क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी एक रन्स कम्प्लीट केले दोन्ही पुन्हा दुसरी रन्स घेत असताना मात्र इथे डायरेक्ट हिट होण्याची संधी होती दोन दवा कंप्लीट केल्यात धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू एकूण धावसंख्या अडतीस दवा स्कोरवरती लागतात एका विकेटचं पतन झाले चांगली बॅटिंग आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते षटक क्रमांक तीन आहे विकास बॉलिंग करताय टीम अकल्प फिल्डिंग करते आणि टीम बॅटिंग करत असताना रामेगर टीम अडतीस धावांवरती जाऊन पोहोचलाय आजचा दिवस एकदम इंटरेस्टिंग राहिला खोलवर टप्प्याचा बॉल ने अगदी समोरच्या दिशेने उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक अगदी हेरलाय महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल रोहित कदम ज्याच्या नावामध्ये हिट आहे रोहित निघालाय अगदी तंबूच्या आश्रयाला जाईल आराम करेल विकेटच पतन होईल धक्का क्रमांक दोन टीम रामेगर दहा बॉल आणि एकोणीस धावार रोहितने केल्या चांगली बॅटिंग केली टाळ्या तर झाल्याच पाहिजे मित्रांनो टाळ्या वाजवा जरा रामेगर प्रेक्षकाचं दादा खूप कमी आहेत धावसंख्येचा विचार केला तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड होती लागते अडतीस धावा नेक्स्ट बॅट्समन आहेत सागर शेवटचं षटक सा आहे आणि बॉलर आहेत राकेश बॉलिंग मार्क कोती येतील आणि बॅटिंगसाठी मात्र कॅप्टन्स आहेत रितिक पहिला बॉल बॅट्सिंग चांगली ऑन साइडला स्ट्रोक चांगला खेळ आहे है, क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी एक रन कम्प्लीट केली जाईल झेल ड्रॉप केलाय त्याचा नुकसान किती होईल अकालपे टीमला हे पाहणं गरजेचं रितिकचा झेल ड्रॉप करताना तुम्ही मित्रांनो विचार करावा लागेल ही झेल परवडणार नाही कारण या मॅच मध्ये तुम्ही परतला तर मात्र तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला पुन्हा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल ज्ञानेश्वरी चषक दोन हजार तेवीस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक केला एक रन्स कंप्लीट केले दुसऱ्या रनसाठी जातील का इथे मात्र थांबवलंय धावसंख्या पुढे जाते एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड ती लागते एक्केचाळीस धावा या षटकामध्ये दोन बॉल समापताना होताना पाहायला मिळतात सागर कदम ऐकॉन खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला आहेत साईराज फायटर्स या टीम मध्ये त्याला आपण आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं आज मात्र गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळताना आपण पाहतोय हो बॅट स्विंग चांगली आहे परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर बॅट्समनला बीट करून चाललाय हा बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आता मात्र राकेश चांगली बॉलिंग करतोय पहा एक्केचाळीस धावा स्कोरबोर्ड लागल्यात आणि या चेसेबल आहेत या मैदानावरती संध्याकाळचं सत्र आहे आणि धावा इथे ये येतात तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय पुढचे तीन बॉल महत्वपूर्ण असतील आणि दोन मोठे स्ट्रोक येणं गरजेचं बॅकफुटला गेले अंडरम क्रिकेटचा टॅपचा स्ट्रोक पाहायला मिळाला एक रन तर कम्प्लीट केली दुसरी रन साठी जात असताना मात्र थांबवण्यात आलंय रितिकला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि ती स्ट्राईक मिळताना आपल्याला पाहायला मिळते एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं ज्ञानेश्वरी चषक दो दोन हजार तेवीस पर्व क्रमांक एकोणतीस स्पर्धा चार बॉलचा खेळ समाप्त झाला शेवटचे दोन बॉल असतील तरी ते डेड बॉल दिलाय दोन बॉल आहेत आणि या दोन बॉल मध्ये दोन मोठे धमाके होणं गरजेचं असेल टीम रामेघरच्या दृष्टीने विचार केला तर कारण धावा स्कोरबोड ती लागल्यात फोर्टी टू बेचाळीस धावा पुढचा बॉल बॅक फुटला गेल्यानंतर स्ट्रॉंग अफुलातून अभूतपूर्व स्ट्रोक खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला फेकून दिले आउट ऑफ द पार्क yes, यस ऋतिक कदमच्या बॅट मधून आलेला हा शानदार स्ट्रोक रन्स षटकार जबरदस्त स्ट्रोक पहा फुल्लातून बॅटिंग पाहायला मिळते शटकराने धाव संख्येला एक चांगला आकार आलाय अठ्ठेचाळीस धावा लागताना आपल्याला पाहायला शेवटचा बॉल इथे अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे एक रन तर कंप्लीट केले दुसऱ्या रन साठी जात असताना मात्र विकेटचं पतन नव्हत आहे एक रन कंप्लीट केले एकोणपन्नास धावा स्कोरबोर्ड बोर्ड ती लागल्यात आणि मला वाटते नॉन ला सागर होते बॉल टाकण्याच्या अगोदर सागर आपण अशा पद्धतीने परत करू नका कारण बॉलरला सुद्धा त्या ठिकाणी त्याच ज्यावेळेला रिदम असतो रिदम विचलित होत असतो एक चांगलं क्रिकेट नेहमी केस के क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलंय एकोणपन्नास धावा स्कोरबोर्ड ती लागल्यात आणि पन्नास धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे चला नवीन बॉल द्या तर काही सन्मान आम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय ज्यांचं आगमन शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती झालंय आगतम स्वागतम आणि सुस्वागतम युट्यूब लाईव्ह अर्थातच ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते ओम साई एम टी सी लाईव्ह आणि एक चांगलं कवरेज आपण संपूर्ण दिवसभर पाहिलं आणि याच्यासाठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आलंय अर्थातच साईलीला एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व श्री राजेश शिवराम संगपाळ यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि हा सन्मान युवा नेतृत्व नन्ना जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करावा तर ज्ञानेश्वर शिवराम जाधव यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा विशेष सन्मान आहे युट्यूब लाईव्ह सौजन्य श्री राजेश शिवराम संघबाळ साई लीला एंटरप्रायजेस चे सर्वे सर्वा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय चला बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला लाईव्ह आमचे कॅमेरामॅन अगदी त्यांचंही लक्ष मी इथे वेधितो सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय श्री राजेश शिवराम संगपाळ साई लीला एंटरप्राइजेस ची सर्वे सर्वा रेशीम दागेनी विणलेली शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा सातत्यपूर्व या ठिकाणी जपली जाते एक चांगलं मंडळ पहा एकशे पाच गावांचा विचार आपण जर केला ना उपशाखा अधिकारी श्री स्वप्नील निंबाळकर यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आदरणीय स्वप्नील निंबाळकर यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय श्री ज्ञानेश्वर जाधव या मंडळाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय बॅटरात आहेत राहुल बातोसे आणि त्यांच्या जोडीला विजय शेलार बॉलर आहेत सागर त्याचबरोबर बड्डे बॉय आजच्या दिवसामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे संकेत यादव यांचा विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय वाढदिवस आहे संकेतजी यादव यांचा आणि स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जातोय मॅच सुरू करा पंचांना विनंती असेल तर सामना सुरू करतोय आम्ही पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल राहुल बातोशे स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही बॅटर पाहताय विजय शेलार ही जोडी मात्र आहे आणि बॉलिंग तुम्ही सागरला पाहताय खूप लांब वरचा रनअप आहे त्यांचा आणि एक वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल क्षेत्रक्षणाची रचना चांगली केली त्यानंतर फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे पॉइंट कव्हर मिड ऑन मिड ऑफ आणि तदनंतर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लीगला ला क्षेत्र तैनात केलाय पहिला बॉल सत्र क्रमांक दोन शेवटचा आजचा हा पहिला दिवस राहुल साठी पहिला बॉल प्रतीक्षा केली जाते एक चांगलं क्रिकेट संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो उद्याचाही दिवस त्या तितकासाच आणि तेवढाच जबरदस्त पाहायला मिळेल पहिला बॉल, ओहो, बॅटची एज लागले की काय हो हो हो, इथे पहिली विकेट टीम रामेगरला मिळाले राहुल भातोशे एक डेंजरस बॅट्समन कॉट अँड बोल्ड पहिली विकेट पहिला धक्का तंबूच्या आसऱ्याला राहुल भातोशे बाद तर राकेश बातोशे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील प्रारंभ करतील प्राचारण करतील कारण विकेट पहिली पडले राहुल भातोशे जर विचार केला तर एक चांगले बॅटर आहेत आणि आज मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलेत त्यानंतर राकेश तर साठी आपण पाहतोय राकेश तर श्री राजेश संगपाळ यांचं शुभागमन झालं होतं आणि ते या स्पर्धेमधून रजा घेत आहेत साई लीला एंटरप्रायजेस खूप चांगलं काम राहिले एक यशस्वी उद्योग त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य त्यांचं राहिलंय तर एक रन मात्र स्कोर बोर्ड वरती येते श्री गणेश झालाय जिथे मात्र पन्नास धावांचं टार्गेट टीम अकल्पे संघासमोर आहे आता मात्र विजय आणि राकेशची जोडी ही इथे यशस्वी होईल का हे पाहणं गरजेचं बॉलिंग मार्कवरती सागर इथे पंचांच बोट आकाशाकडे लेग बिफोर स्वरूपामध्ये विकेट येईल एल ल, बी डब्ल्यू बॅट्समन आउट विजयीला परतावं लागतंय अगदी पंचांवरती ते नाराज आहेत परंतु पंचांचा अचूक निर्णय आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी निर्णय दिलाय तो नक्कीच अचूक असेल क्रिकेटचे देव म्हणून आपण त्यांच्याकडे संबोधतो पंच पंचांचा निर्णय अंतिम आणि मित्रांनो क्रिकेट आहे पहा क्रिकेटमध्ये पंचांना खूप महत्व आहे जिथे पंच पंसा, पंच नसतील तर क्रिकेट नाही होणार बहा आदमी त्यासाठी पंचांना इथे आपण महत्वपूर्ण मानतो क्रिकेटच्या या खेळामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय थोडस अवघड आव्हान हो होतय की काय याची संकेत मात्र अकलप्या टीमला दिसावे लागले तिथे कारण दोन विकेट महत्वपूर्ण गेल्यात आणि सागर मात्र आग ओकणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतं एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षकाला आतमध्ये घेतलंय आणि आणखी <coughs> एक ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक लांबून येतील स्वतः कॅप्टन ऋतिक तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट केली जाते धावा येणं गरजेचं आहे धावा कशाही येऊ पण तो धावा येणं गरजेचं आहे आणि धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आता मात्र टीम अकालपेला करावं लागेल लक्ष जरी मोठं असलं तरी सुद्धा खचून न जाता त्याचा पाठलाग करणं त्याचा त्याच्या मागे पळणं त्याच्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो तसं इथे प्रयत्न करावे लागतील इथे मात्र हलक्या हाताने लेग साईडला स्टेअर करण्याचा प्रयत्न केले परंतु डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते षटक क्रमांक एक आहे आतापर्यंत पाच बॉलचा खेळ समाप्त झाला आणि दोन रन स्कोर वरती लागतात एक पन्नास जवांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय टीम रामेघरचा इथे मात्र लेग साइड ला स्टेअर केले परंतु क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणखी एक टिपलाय झेल राकेश ला परतावं लागतंय एका पाटू विकेट जाताना पाहायला जसं काही पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने आपण उभा करतो आणि तो अगदी क्षणात ढासळतो त्या पद्धतीने इथे टीम अकलप्याच्या विकेट्स विकेट्स आणि विकेट जाताना पाहायला मिळत आहेत तीन विकेटचं पतन झालंय षड क्रमांक एक समाप्त झालंय आणि स्कोरबोर्डवरती धावा फक्त आणि फक्त दोन धावा स्कोरवरती लागल्या जातात तीन विकेट दोन रन स्कोरबोर्ड लागत आहेत थोडीशी दयनीय अवस्था आहे आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील गणेश बॉलर नेम सचिन सचिन बॉलिंग मार्ग होते एक छोटासा खेळाडू आहे परंतु लेप्टाम आहे आणि सध्याच्या घडीला तो चर्चेत आहे ज्या पद्धतीने बॉलिंग करतो एक वेगळी ऍक्शन आणि ज्या पद्धतीने तो बॉल टर्न करतो हे एक लक्ष वेधून घेत आहे सचिनची चांगला परफॉर्मन्स राहिलाय याचा लेग साईडला स्टेअर केलं होतं बॉलला क्षेत्रक्षक तिथे येतील आणि इथे ये टिपलाय जाईल आणखी एक विकेट बॅक टू बॅक विकेटच पतन नव्हतं गणेशला मात्र परतावं लागेल विकेट क्रमांक चार धक्का क्रमांक चार अकाल्पे टीम मोठ्या संकटात सापडताना या मॅचमध्ये मध्ये पाहायला मिळते तर विकेटच पतन होते आणि बॅट्समन सहाव्या नंबरवरती दाखल होत आहेत अक्षय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अक्षय खराब क्रिकेट पाहायला मिळालं आणि या स्पर्धेच्या निमित्त ज्यांचं आगमन होते खऱ्या अर्थाने महाबळेश्वर जावलीची तोफ ज्यांना म्हटलं जातं अर्थातच आमचे मित्र या ठिकाणी किसनजी शिंदे यांचं आगमन होते व्यासपीठावरती आपलं मनापासून सरशे सरसे स्वागत एक चांगलं वक्तृत्व एक चांगलं नेतृत्व आज या कुरुशी गावचं सुपुत्र आमच्या इथे स्पर्धेनिमित्त उपस्थित राहत आहेत मनापासून सरचे स्वागत स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केले डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते आगतम स्वागतम सुस्वागतम आमच्या किशनजी शिंदे यांचं स्वागत करूया मॅच मध्ये अंतर खूप राहिले रामेगड टीम ज्या पद्धतीने खेळली त्याला मात्र प्रतिउत्तर देताना कुठेतरी टीम अकल्प्य टीम कमी पडते की काय ही चर्चा मात्र सुरू झाली लेग साईडला ले या बॉलला स्टेअर केलंय क्षेत्रक्षक अगदी बाँड्री लगत आहेत त्या ठिकाणी रितिक बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि सावकार आहे का येस सावकार आहे चार धावा येतील चांगली बॅटिंग करावी लागेल तुम्हाला या सामन्यामध्ये आणि कायमस्वरूपी तुम्हाला मोठी स्ट्रोक खेळावे लागतील धावसंख्या जर पाहिली तर एकूण धावसंख्या सहा वरती पोहोचले षटक्रमांक दोन मात्र इथे संपत असताना पाहायला मिळेल शेवटचा बॉल चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग पहा लेकट करताना आपल्याला पाहायला मिळतोय षट क्रमांक दोन इथे समाप्त झाले आणि दोन षटकांच्या अंती धावसंख्या एकूण स्कोर होती लागते सात धावा इथून पुढे बारा बॉल आणि त्रेचाळीस धावांची गरज या सामन्यामध्ये चला थोडी गाई करा अच्छा हा दिवस आपण जर पाहिला तर चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहिल्या ले, मिळाल्या ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सौंदर्य महाबळेश्वर तालुका सातारा जिल्हा यांच्या वतीने ही स्पर्धा एकोणतीसवा यशस्वी क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय मित्रांनो ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षची परंपरा नाही तर एकोणतीस वर्ष हे तप क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे हे मंडळ आपल्याला पाहायला मिळते रोहित बॉलिंगसाठी आलाय आणि इथे पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळू शकले असती परंतु सागरने इथे जेल ड्रॉप केलाय बॅटिंगसाठी आपण जसं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि अक्षय हे दोन बॅटिंग बॅट्समन बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अनिकेत इथे मात्र हवेमध्ये स्ट्रोक पुन्हा एकदा संधी उपलब्ध केले आणि सेल टिपलाय स्वतः विकास कदम बॉल खाली आणखी एक विकेट अक्षयला मात्र परतावं लागतंय तू चल मै आया अगदी सातत्यपूर्व आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी वर्तमान काळामध्ये चांगलं खेळा खेळ खेड़ करावा लागतो अकल्पे टीमने मागच्या काळामध्ये मागच्या स्पर्धेंमध्ये चांगला खेळ केला परंतु आज मात्र त्यांना त्याच प्रकारचं यश मात्र इथे येताना दिसत नाही कमलेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे षटक क्रमांक दोन आहे दोन विकेट दोन बॉल इथे समाप्त होत आहेत बॅट्समन थोडस लवकर चला चांगली बॉलिंग डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते अगदी लक्ष खूप लांब आहे परंतु ज्या वेळेस लक्ष खूप लांब आहे त्यावेळेस अशा प्रकारचा काहीतरी चमत्कार चांगली बॅटिंग करून जर सामना जिंकवला तर खऱ्या अर्थाने इथे तुम्ही लोकांच्या लक्षात राहाल परंतु आणखी एका विकेटचं पतन होत आहे विकेट क्रमांक सात धक्का क्रमांक सहा इथे लागतोय टीम अकालपे टीमला कमलेश बाद होतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील शशिकांत भातोसे टीमचे कॅप्टन आहेत आज खराब बॅटिंग राहिली टीम अकलप्याची तितकसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय ज्यांचं नक्की नुकतंच या ठिकाणी आगमन झालं महाबळेश्वर आणि जावली तालुका म्हटलं की एक वि उत्कृष्ट वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे ज्यांना महाबळेश्वर आणि जावलीची तोफ म्हटलं जातं अर्थातच आमचे मित्र किसनजी शिंदे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे आणि हा सन्मान मी विनंती करतो की नन्ना जाधव आपण हा सन्मान आपण करावा पुढचा बॉल हा लेग साईडला स्टेअर केलाय बॉलला बॉलला पाठवलंय एका रन साठी तर एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आदरणीय किशनजी शिंदे यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय स्पर्धा खूप चांगली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना आपण या ठिकाणी पहिले कॅमेरामॅनला मी विनंती करेन थोडस आमच्या दिशेने कॅमेरा पण मूव करा हा? विकेट पतन होईल, तर किशनजी शिंदे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय विकेट क्रमांक या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर सात सेवन सात विकेटचं सा पतन झालंय आणि बॅटर क्रमांक आठ मैदानाच्या आतमध्ये दाखल अंकुश बॅटर शेवटचं षटक आहे थोडी घाई करा चला आजचा दिवस या ठिकाणी या मॅच नंतर संपेल परंतु उद्या सकाळी बरोबर आठ वाजता पहिला बॉल इथे फेकला जाईल अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा डे क्रमांक दोन अंतिम दिवस ज्ञानेश्वरी चषक दोन हजार तेवीस बॉलर आहेत संकेत फुलटॉस बॉल लेग साईडला ड्राईव्ह केलाय आणखी एक विकेटचं पतन होऊ शकतं झेल ड्रॉप केलंयिकनी परंतु तोपर्यंत तो दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का थांबा असं सांगितलंय परंतु काय घडतंय हो रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट धक्का क्रमांक आठ आता मात्र ऑल आउट होईल का संघ हे सुद्धा पाहणं गरजेचं नाही गेला नॉट आऊट रन yes. रनआउट केलेलं नाहीये संधी उपलब्ध करून दिली बॅट्समन साठी डॉट ची सांगता पाहायला मिळते इथून पुढे चार बॉलचा खेळ बाकी आहे अकल्प टीमने खराब बॅटिंग केली त्यांची बॅटिंगचं आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग आहे परंतु या मॅचमध्ये त्यांना सूर गवसलेला नाहीये आणि रामेगड टीम या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय डॉट बॉल ची सांगता होईल तर तीन बॉलचा खेळ राहिला इथून पुढे सिंगल रन असेल या बॉलवरती तीन बॉल इथून पुढे लक्ष खूप मोठं आहे आणि त्या लक्षाच्या दबावामध्ये अकल्प टीम पूर्णपणे विखुरला आणि बॅटिंग मात्र झालेली नाहीये फुलटॉस बॉल याला मात्र भिरकावून दिलंय इथे स्लॉट मध्ये बॉल होता त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये षटकार येतोय सहा धावा शेवटचे दोन बॉल असतील धावसंख्या सतरा धावांवरती जाऊन पोहोचले इथून पुढे तेहतीस धावांची गरज असेल मॅच मध्ये दोन बॉल बाकी आहेत चांगला दिवस राहिला या स्पर्धेचा कारण एक चांगलं आयोजन आणि या चांगल्या आयोजनामध्ये चांगल्या मॅचेस ही प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आणखी एक मोठा स्ट्रोक दोन क्षेत्रक्षक त्याच्या खाली परंतु बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये मिळतील रन चार शेवटचा बॉल आजच्या दिवसातला डे क्रमांक एक इथे दिवस संपला जाईल परंतु शेवटची मॅच कोणाच्या नावावरती राहिली तर ही मॅच रामेघर टीम घेऊन जाते तर आजचा दिवस आपण जर पाहिला तर एक चांगला दिवस राहिला क्रिकेट अतिशय चांगलं पाहायला मिळाले आजच्या दिवसामधून अ टीम मधून आपण जर पाहिलं तर अ ग्रुप मधून जेएमसीसी लाकवड संघ विजयी राहिला आणि बी पोल मधून चार टीम मधून रामेगर टीम